15 तारखेला इथे आले. माझं पूर्ण जी प्रेग्नन्सी होती ॲक्च्युली पुण्याला झाली होती. मी माझं नोंदणी नाव इकडे केलं 9व्या महिन्यात मी आले. तर जेव्हा मी आले तेव्हापासून हॉस्पिटलमध्ये सगळं काही एकदम घरच्यांसारखं सगळ्यांनी सांभाळून घेतलं. सगळ्या सिस्टर म्हणा, ज्या काही स्टाफ होतं, सगळं म्हणजे कसल्याही गोष्टीची कुठे कमी पडली नाही. जेव्हा ॲडमिट झाले तेव्हापासून त्यांनी इतका सपोर्ट केला की म्हणजे दुखत होतं तरी पण ते इतके सपोर्ट करत होते. आणि माझं तर गिवअप मी केला होता तरी त्यांनी मला कुठेच गिवअप करून दिला नाही. आणि डॉक्टर महेश बेडेकर नव्हते पण ते जाताना सांगून गेले की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, माझे सगळे डॉक्टर आणि स्टाफ इतका हेल्पफुल आहे आणि इतके आहेत ते एक्सपिरियन्स की ते कुठेही कसली कमी पडून देणार नाही. आणि अशी वेळ पण आली होती की घरातल्यांना टेन्शन आलं होतं की माझ्याजणी होणार की नाही, पण सगळ्या स्टाफनी खूप 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 म्हणजे खूपच सपोर्ट केला. त्याच्यानंतर डिलेवरी झाली. डिलेवरी झाल्यानंतरचे जे डॉक्टर्स आहेत, बाळाचे डॉक्टर बोला, पेडियाट्रिशियन बोला, ब्रेस्ट फीडिंग कशी करायची, नंतरचं जे जेवण बोला किंवा सर्विस, रूम सर्विस, सगळं काही उत्तम होतं. जे काही सांगितलं लगेच ते द्यायचे. आणि स्वच्छता म्हणा हॉस्पिटलची, रूमची, सगळं काही व्यवस्थित मेंटेन होतं. आणि माझे सासरकडचे पण सगळेजण खूप खुश होते की तुम्ही खरंच चांगला दवाखाना शोधला आणि चांगल्या ठिकाणी तुम्ही केलं सगळीकडे. त्यामुळे धन्यवाद. मलाही टेन्शन होतं. महेश सर नव्हते, ते यूएसला गेलेले. मुलगा पण टेन्शनमध्ये आलेला की आता काय कसं होणार. पण स्टॉप इतका चांगला होता की त्यांनी आम्हाला इतका धीर दिला की मी पाठीवून आत फिरून बोलायचे, तुम्ही काळजी करू नका, व्यवस्थित होईल, व्यवस्थित. आम्ही तर 5 वाजता म्हणजे सीझर करा म्हणून सांगितलं, सगळे रडायला लागले होते. पण ते बोलले नाही, आपण नॉर्मलच करू, नॉर्मलच करू. आणि सगळ्या सिस्टर आयांनी तिचे पाठदाब, कंबरदाब, म्हणजे मला बाहेर काढलं, तिची सगळी सेवा केली आणि त्यांनी आईसारखं तिला हे केलं. एकंदरीत बेडेकर हॉस्पिटलबद्दल मी 30 वर्षापासून माहिती आहे की सगळ्यांचं हे खूपच चांगलं हॉस्पिटल आहे. म्हणजे माझ्या मित्रांकडनं सुद्धा ऐकलेलंच होतं की बाबा महेश बेडेकर डॉक्टर आणि त्यांचा स्टाफ खूप छान आहे आणि व्यवस्थित डिलिव्हरी तुझ्या बहिणीच्या होईल तिकडे त्यांनी सांगितलं होतं. आणि मला पण, मी माझ्या स्वतःच्या मुलासाठी मी 7 महिने महेश सरांकडे आलेलो. पण मला डिलिव्हरी इथे करायची होती पण कसं असतं, माहेर डिलिव्हरी करावी लागते पहिल्या बाळाची, म्हणून ते तो कोल्हापूरला गेलेला. पण 7 महिन्यापर्यंत जे काही मी माझ्या वाईफबद्दल जे एक्सपिरियन्स होते ते पण छानच होते. आणि म्हणून मी कुठेही म्हणजे दुसरीकडे दुसरा थॉट मनात आलाच नाही की जेव्हा आपण दीपा डिलिव्हरीला इकडे येईल तेव्हा आपण बेडेकर हॉस्पिटलमध्येच नाव नोंदवायचं, हे आधीपासूनच ठरवलेलं होतं आम्ही. त्यामुळे जी काय म्हणजे सुविधा इथे देण्यात आली ही खूपच छान आणि उत्तम होती. तुम्हाला म्हणजे बेडेकर हॉस्पिटलला पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी पुढच्या शुभेच्छा तुम्हाला.